हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जेथे बंधुभावाचे व्रत आहे त्या सुंदर देशाचे नाव भारत देश असे आहे. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुमच्यासमोर 15 ऑगस्ट ह्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांत बसाल अशी आशा बाळगते. स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्यावेळी इंग्रज भारतात आले. हळूहळू ते व्यापार करू लागले. भारतातला कच्चा माल, खनिजे व संपत्ती ते विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून परत तोच माल भारतात विकायचे. तसेच भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे. त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार गाजवायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेतले. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेऊन मोर्चे काढत होते. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस या अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेवटी त्यांच्या या कार्याला यश आले. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. तेव्हापासून दरवर्षी देशाचे पंतप्रधान ध्वज फडकवतात, राष्ट्रगीत गातात आणि 21 तोफांसह सर्व शहीद स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहतात. 15 ऑगस्ट 1947 ही तारीख आपल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.